काय नवीन ट्रेंड वगैरे थोडा मी पण पाहिलं. 5 मिनिट येईल आपले जास्ती नाही, 2 मिनिट जे सिलेक्शन झालं आहे त्यांच्यासाठी आणि 2 मिनिट जे प्रिपरेशन करणार आहे त्यांच्यासाठी. तर जे अधिकारी पण सिलेक्ट झालेले आहेत त्या लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की ही आता सुरुवात आहे तुमच्या आयुष्याची खरी, आणि इथून पुढे तुम्हाला आणखी चॅलेंजेस फेस करायला लागणार आहेत. एक्झाम पास होणं इट इज जस्ट स्टार्ट. तुम्ही इथून फील्डमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल की काय जे असतं. आजपर्यंत जे तुमचं आयुष्य आहे ते एकदम असं इंट्रोवर्टेड आणि एका ह्याच्यामध्ये 4 भिंतीच्यामध्ये गेलेलं असतं. इथून पुढे तुम्ही खुर्चीत बसल्यानंतर तुम्हाला कळेल की काय जे आहे ते. आणि अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवायचं की आपण आज तुम्ही जे बोलताय किंवा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जे बोलले की मी असं करेन तसं करेन की लोकांसाठी अशी सेवा करेन हे करेन, म्हणजे हे इंटरव्ह्यूमध्ये बोलताना फार छान वाटतं. आणि जेव्हा खुर्चीमध्ये तुम्ही बसता त्यानंतर मग तुम्ही सगळे विसरून जाता सोयीस्करपणे आणि तुम्हाला एक असा वेगळ्या प्रकारचा एक फील यायला लागतो तिथे की मी आता ऑफिसर आहे आणि 4 लोक माझ्याकडे काम घेऊन येतात आणि माझ्यापासून त्यांचं काम आणणार. तर हा फील यायला लागतो. बीइंग ह्युमन ही एक वर्ड कधी पण लक्षात ठेवा. बीइंग ह्युमन खुर्चीमध्ये बसल्यानंतर सुद्धा तुम्हाला समोरचा एखादा व्यक्ती जर तुमच्याकडे एखादं काम घेऊन येत असेल तर त्याला काय त्रास होतो हे तुमच्या लक्षात घ्यायला पाहिजे. हे तुम्हाला फील व्हायला पाहिजे की समोरच्या माणसाचं काम करणं ही आपली ड्युटी आहे. आणि त्यावेळेस तुम्ही आपला इंटरव्ह्यू आठवायचा किंवा भाषण आठवायचं इथं दिलेलं की आपण इंटरव्ह्यूमध्ये काय बोललो होतो किंवा मी असं करेन मी कसं करेन ते काम आपण ॲक्च्युली आज करतोय. बरेचदा ऑफिसेसमध्ये तुम्ही स्वतः पण पाहता, आम्ही पण पाहतो की एखादी फाईल आपली असते आणि मग त्याच्यामध्ये सुरुवातीला काही रिक्वायरमेंट असतात किंवा एवढे 2-4 कागदपत्र त्याच्यामध्ये लागणार आणि मग 4 दिवसानंतर तुम्ही जाता तिथे आणि मग कोणा तिथला तुम्हाला माणूस सांगतो की नाही याच्यामध्ये आणखीन एक पाहिजे, मग ठीक आहे मग तो व्यक्ती तो दुसरा आणखीन एक पेपर घेऊन येतो आणि 4 दिवसानंतर पुन्हा तो चक्कर मारतो की काय झालं माझ्या फाईल. मग 4 दिवसानंतर तिथला माणूस पुन्हा तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये आणखीन एक कमी आहे, मग तो विचार आणखीन 4 दिवसानंतर असे त्याचे 4-5 चक्र होतात. 4-5 वेगवेगळे कागदपत्र प्रत्येक वेळेस त्याला एक वेगळा कागद सांगितला जातो आणि एकदम लास्टला मग कुठेतरी जाऊन जेव्हा तो कुठंतरी मग शेवटी त्याला वाटते की अरे नाही आता ह्याच्याने काम होणार नाही आपल्याला आता काहीतरी पैसे विषय द्यायला लागणार किंवा कुणाकडून तरी सांगायला लागणार. हे फार कॉमन आहे ऑफिसेसमध्ये, हे ॲक्सेप्ट करायला लागणार. तर हे व्हायला लागतं. अधिकारी लोकांनी खुर्चीत बसल्यानंतर त्यांची काय ड्युटी आहे ही फार चांगल्यापणे निभावणं गरजेचं आहे. इंग्रजाच्या काळामधले जो ट्रेंड होता ऑफिसरचा जो त्याला एक टिपिकल वर्ड आहे फ्युडॅलिस्टिक माइंडसेट, म्हणजे नोकर चाकर काम धाम गाडी घोडा हे इंग्रजाच्या काळापासून अधिकारी लोकांना त्यावेळेस ते त्या त्या परिस्थिती वेगळ्या होत्या. इंग्रजांनी त्यांना प्रोव्हाइड केलं होतं त्यांचे काही रिझन्स वेगळे असते आणि आताही गव्हर्नमेंट व्यवस्थित सॅलरी देतं त्या त्या पदाला आपण पुरेसं गाडी वेतन वगैरे भरपूर मिळतं. पण तो माइंडसेट खुर्चीत बसल्यानंतर बऱ्याच अधिकाऱ्यांना आलेला आम्ही सुद्धा पाहिलेला. तर हे व्हायला तुम्ही आपण काय होतो गरीब परिस्थितीमधून वर आलो हे आज इथं उभारून सांगायला मला फार अभिमान वाटतो, सगळ्यांनाच वाटत असेल. पण जेव्हा तुम्ही खुर्चीत बसता तेव्हा एक गरीब आल्यानंतर तुम्ही त्याला काय ट्रीटमेंट देता आणि त्याचं किती इफिशियंटली तुम्ही काम करता हे त्यावेळेस तुम्ही आठवा आणि मला सांगा. हे प्रत्येक अधिकाऱ्याने लक्षात घ्यायला पाहिजे की समोरचा व्यक्ती जो माझ्याकडे काम घेऊन आलेला आहे तर त्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करणे आणि त्याचं काम करणे दिस इज कॉल्ड एज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी. बरेच अधिकारी असे मी बघितले की ऑफिसमध्ये असा फायलींचा ढीक पडलेला आहे त्याच्यावरती डिसिजन काही कोणी घेत नाही आणि तशाच फायली वर्षानुवर्षे पडून राहतात. ते हे व्हायला लागतं. तुमच्या समोर आल्यानंतर हे MPSC तुम्हाला काय शिकवतं बेसिकली की कुठल्याही विषयाचा अभ्यास कसा करायचा आणि त्याच्यावर तुम्ही कसं रिप्रोड्यूस करायचं. तर हे तिथं ऑफिसमध्ये तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की एखादी फाईल माझ्याकडे आली तर या फाईलला क्लिअर करण्यासाठी मी काय करायला पाहिजे आणि तेथे करून ती फाईल घेऊन पटकन क्लिअर करायला पाहिजे. हे अधिकारी लोकांनी लक्षात घ्यायला आणि बीइंग ह्युमन हे ऑलवेज लक्षात ठेवायचं.
की मी एक माणूस आहे आणि समोरच्या माणसाला मी कुठल्या पद्धतीने मदत करू शकतो. आणि चांगले अधिकारी सुद्धा मी बघितलेले श्रीकर परदेशी वन ऑफ द माय गुड फ्रेंड, तर तो मी बघितलेला की शेतकऱ्याला त्याच्या खिशातले पैसे काढून दिलेल्या बसला तिकिटाला जाण्यासाठी. हे असे पण अधिकारी असतात. आणि काही अधिकारी असे आहेत की जे 8-8 तास बाहेर वेटिंगला ठेवतात आणि त्यांना भेटच देत नाही. जवळपास दरवर्षी भारतामधून किंवा महाराष्ट्रामधून UPSC ला 50-100 सिलेक्ट होतात, MPSC ला पण 50-100 सिलेक्ट होतात. पण म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये जवळपास 200-300 MPSC आणि 200-300 UPSC झालेले स्टुडंट तुम्ही पाहिले असतील. पण एवढ्या ह्याच्यातले 2-3 वर्षानंतर तुम्हाला किती नावं लक्षात राहतात? हार्डली 1 किंवा 2. ते का लक्षात राहतात तेवढे? श्रीकर परदेशीचं नाव आज पण लोक घेतात. 2001 सिलेक्शन आहे. 2001 नंतर 2015 पर्यंत आणखी 200 अधिकारी सिलेक्ट झालेले आहेत. त्याचं रिझन काय की त्याची जी कामाची पद्धत आहे ती फार चांगली आहे. इफिशियन्सी ज्याला म्हणतो ती फार महत्वाची आहे. तर ही जर तुम्ही इफिशियन्सी जर तुम्ही तुमच्या कामामध्ये दाखवली तर तुमचं नाव आणखी 4 वर्षानंतर सुद्धा घेतलं जाईल. नाहीतर आज 2-4 दिवस पेपरमध्ये फोटो येतात, मॅगझिनमध्ये फोटो येतात, 2-4 सत्कार होतात, पुढच्या वर्षी असं काही फारसं जास्त तुम्हाला हे नाही. तर तुम्हाला कंटिन्युअसली जर तुम्हाला लाभ वाटत असेल की नाही आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, तर ती इफिशियन्सी आणि ती ह्युमननेस हा तुमच्यामध्ये कॉन्स्टंट इथून पुढे लाईफमध्ये असणं गरजेचं आहे. आणि प्रिपरेशन करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायचं की पेपरचं अनालिसिस हे फार महत्वाचं आहे. की काय विचारलं जातं आणि काय विचार पॅटर्न काय आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय आज मार्केटमध्ये सगळ्या रेडीमेड मिळतातच. अनालिसिस लक्षात घ्यायचं की काय ट्रेंड आहे आणि त्याच्यामध्ये काय विचारलेलं आणि काय विचारलं जाऊ शकतं. इन शॉर्ट तुम्हाला एक्झामिनरचा हा माइंड रीड करता आला पाहिजे. मी दिलेला क्लासला काही दिवस होतो, 1-2 महिने तिथे एक टेस्ट सिरीज लावलेली, तर तिथे झुलॉजीचे एक टीचर होते. त्यांनी मला फार एका वाक्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की कसं प्रिपरेशन करायला पाहिजे. त्यानं म्हणला की एक्झामिनरसाठी तुझा पेपर जेवढा सिंपल आणि चांगला राहू शकतो तेवढे तुला जास्ती चांगले मार्क पडतील. तेवढं एकच वाक्य सांगितलं मी. मग त्याच्यामध्ये क्वेश्चनचं ॲन्सर तुमचं सिरीयल आहे, इंट्रोडक्शन आहे, रिप्रेझेंटेशन व्यवस्थित केलेलं आहे आणि तुम्ही काय लिहिलंय हे त्या एक्झामिनरला कळायला पाहिजे. जनरल स्टडीजमध्ये एक गोष्ट फार लक्षात ठेवा, तुम्ही काय लिहिलेलं आहे हे कुठल्याही लेमन किंवा कॉमन मॅनला जर समजलं तर तुम्हाला 100% मार्क पडतील. जनरल स्टडीजचं नावच जनरल स्टडीज का आहे? आर्टच्या विद्यार्थ्याला तुम्ही जर सायन्सचं एखादा ॲन्सर लिहिलं तर हे आर्टच्या विद्यार्थ्याला कळायला पाहिजे. एवढ्या तुम्ही सोप्या भाषेमध्ये आणि टू द पॉइंट हे सांगितलं पाहिजे. काय एक्सपेक्ट करतो माझ्याकडनं एक्झामिनर, किंवा तुम्ही स्वतः एक लक्षात घ्या की समजा तुमच्यातले कोणी टीचर असतील, कोणी 5वीला 10वीला शिकवत असतील, किंवा तुमच्यापैकी कोणी आणखी एका कुठल्या ह्याच्यामध्ये असतील, तर तुम्ही स्वतः जर आपण समजा मी टीचर आहे, मी 5वीच्या विद्यार्थ्याचा मी पेपर तपासत आहे, तर मला काय त्यातनं एक्सपेक्ट आहे तेच तुमच्या एक्झामिनरला तुमच्याकडनं एक्सपेक्ट आहे. रिप्रेझेंटेशन आणि कंटेंट ह्या दोन गोष्टी ऑलवेज लक्षात ठेवायच्या. तुमचं हँडरायटिंग फार काय मोत्यासारखं सुंदर असायला पाहिजे असं नाही. तुमचं इंग्लिश पण असं काय एकदम कॉन्व्हेंटसारखं हायफाय असायला पाहिजे असंही नाही. ते कर्सिव्ह रायटिंग वगैरे वगैरे कसला काय प्रकार तिथे लागत नाही. सिम्पल तुम्ही काय लिहिताय हे ते जे विचारलं आहे तेच लिहिलं पाहिजे आणि ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं रिप्रेझेंट करायला पाहिजे. म्हणजे समोरच्याला तुम्ही काय लिहिलंय हे कळायला पाहिजे. मग हे कळण्यासाठी ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक तुमचं रिप्रेझेंटेशन आणि दुसरं तुमचा कंटेंट. तर हे आलेच लक्ष. आणि इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यूला खरं तर तुम्ही पर्सनॅलिटी टेस्ट हा वर्ग ठेवा. पर्सनॅलिटी टेस्टमध्ये तुम्ही काय फारसं प्रिपरेशन करून असे 10-5 मनी पाठ करून किंवा असे काहीतरी वेगवेगळे हे पाठ करून आमची पण तशा प्रकारची गरज नाही. जे तुमच्यातनं नॅचरल तुम्ही प्रेझेंट करू शकता ते तिथे प्रेझेंट करा. आर्टिफिशियल काही करायची तिथे गरज नाही. त्याचं कारण काय की त्या लोकांनी
भरपूर पावसाने उन्हाळे बघितलेले असतात, तुम्हाला जज करण्यासाठी किंवा मी सुद्धा समजा आता तुमच्याकडे कोणाचा इंटरव्ह्यू घेतला, तिथं लोक जे बसलेले आहेत दे आर सो नॉलेजेबल, तुम्हाला जज करण्यासाठी त्यांना फक्त 2 मिनिट लागतात, ओनली 2 मिनिट्स. फक्त ते अर्ध्या तासामध्ये व्यवस्थितपणे जज करतात की तुम्ही खोटं बोलताय तर खरं बोलताय, तुमचं नॅचरल आहे का आर्टिफिशियल आहे, हे 2 मिनिटामध्ये करतात. बिकॉज त्यांचा एक्सपिरियन्स तेवढा आहे, त्यांनी एवढ्या लोकांना बघितलेलं असतं की ते तुमच्यासारखे जे मुलं असतात ते त्यांच्यासाठी फक्त 2 मिनिटाचा वेळ. इव्हन मला सुद्धा माझ्यासमोर जर कोणी आला व्यक्ती तर तो माणूस खरं बोलतो का खोटं बोलतो त्याचं काय मॅटर आहे हे 2 मिनिटामध्ये समजतं. त्यामुळे जे नॅचरल आहे, मगाशी म्हणजे आता एवढे जण जवळपास इथे 15-20 जणांनी भाषण दिलं, त्यातलं काही सगळ्याचंच भाषण सगळ्याच तेवढ्याच लेवलला झालेलं असं नाही, पण मला त्या एका व्यक्ती विद्यार्थ्याचं भाषण फार आवडलं कारण तो उत्सुकपणे आणि नॅचरल बोलत होता. अँड दिस इज वॉट इज एक्सपेक्टेड इन द इंटरव्ह्यू. हे लक्षात एक वेगळं काही करायचं कानिबीत पडायचं नाही, जे आहे ते चांगलं करायचं आणि जे नॅचरल आहे ते रिप्रोड्यूस करायचं, हे प्रिपरेशन करण्याचं लक्षात घ्या. ठीक आहे, आणि काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही एनी टाईम विचारू शकता. विश्वनाथ सरांकडे मी अवेलेबल आहे सर. थँक्यू व्हेरी मच.